नमस्कार विद्यार्थी मित्रहो, बीकॉम भाग 2 सेमिस्टर 4 या मधील कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 2 मधील तिसरे जे युनिट आहे अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज, म्हणजे कंपनीचं विसर्जन व त्याचं अकाउंटिंग कशा प्रकारे करायचं, म्हणजे कंपनीच्या विसर्जनाचं अकाउंटिंग हा आपण टॉपिक पाहत होतो. गेल्या तासाला आपण त्याच्यावरची थेरी पाहिलेली होती. आजच्या तासाला आपण जे काय त्याचा पुढचा भाग आहे उरलेला एक्सप्लेन करायचा थेरीचा तो पाहणार आहोत. म्हणजे मला वाटतं गेल्या लेक्चरला आपण किंवा शेवटच्या लेक्चरला की ऑर्डर ऑफ पेमेंट पाहत होतो, जो काही लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट आहे लिक्विडेटरनं तयार केलेला त्याच्यामधील आपण ऑर्डर ऑफ पेमेंट पाहत होतो. म्हणजे कंपनी कायदा याच्यामध्ये कंपनीचं विसर्जन झाल्यानंतर पेमेंट जो काही क्रम आहे ऑर्डर ऑफ पेमेंट आहे तो कशा पद्धतीने लिक्विडेटरनं भागवायचा असतो. तर सर्वप्रथम आपण बघूया की पहिला जो भाग आहे तो त्यामधला सेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे काय? म्हणजे जे काही देणं आहे त्या देण्याला जर कोणतीही मालमत्ता जर तारण दिलेली असेल तर त्याला सेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हणतात. म्हणजे यामध्ये दोन प्रकार पडतात, फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे थोडक्यात काय की तिथं दिलेलंच आहे बघा, दे आर द क्रेडिटर्स होल्डिंग द चार्ज ऑन असेट ऑफ द कंपनी अगेन्स्ट द क्रेडिट गिव्हन बाय देम टू द कंपनी. म्हणजे कंपनीचं जर कोणतेही देणं असेल आणि त्याला कोणतीही मालमत्ता जर तारण दिलेली असेल तर अशा वेळी जे काही देणं असतं त्याला सेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, म्हणजे पूर्ण तारण असलेले देणं. तर बघूया त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ असेट्स हेल्ड बाय द क्रेडिटर्स ऍज अ सेक्युरिटी इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ क्रेडिट गिव्हन देन द क्रेडिटर्स आर कॉल्ड फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे जे काही देणं आहे व त्या देण्याला तारण जर कुठली मालमत्ता जर तारण दिलेली असेल तर जे काही मालमत्ता आहे आणि जे काही देणं आहे म्हणजे देण्यापेक्षा त्या मालमत्तेची किंमत जर जास्त असेल, म्हणजे पूर्ण जर देणं त्या मालमत्तेमध्ये कव्हर जर होत असेल, त्या मालमत्तेची किंमत ही त्या देण्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे अशा वेळी ते तारण हे पूर्ण होत असतं देण्याचं, त्यालाच फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. तर उदाहरण दिलेलंच आहे, जर लोन समजा देणं जर 1 लाख रुपये असेल लोन कर्ज, तर त्या कर्जाला जर मशिनरी जर तारण दिले असेल आणि त्या मशिनरीची किंमत 1,10,000 असेल तर अशा वेळी देणं जे आहे ते 1 लाख आणि मालमत्तेची किंमत ही 1,10,000, म्हणजे मालमत्तेची किंमत ही देण्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे पूर्णपणे देण्याची अमाऊंट ही त्या मालमत्तेच्या किमतीमध्ये कव्हर होते. म्हणजे तारण जे काही दिलेले आहे मालमत्ता, ते तारण दिलेली मालमत्ता ही देण्यापेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळी त्याला फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. पुढचा भाग म्हणजे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे याच्या आता जसं आपण पाहिलं होतं तर याच्यापेक्षा थोडं वेगळं, म्हणजे द व्हॅल्यू ऑफ असेट हेल्ड बाय द क्रेडिटर्स ऍज अ सिक्युरिटी इज लेस दॅन द अमाऊंट ऑफ क्रेडिट गिव्हन. म्हणजे जे काही देणं आहे त्याच्यापेक्षा तारण दिलेल्या मालमत्तेची किंमत ही जर कमी असेल तर त्याला पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. समजा कर्ज जर 1 लाख रुपये किमतीचं असेल किंवा कर्जाची अमाऊंट ही 1 लाख रुपये जर असेल तर आणि त्या कर्जाला तारण दिलेली मालमत्ता जर 60,000 रुपये असेल तर अशा वेळी जे काही लोन आहे किंवा कर्ज आहे ते मालमत्तेच्या किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय? तर मालमत्ता ही 60,000 रुपये आणि तारण दिलेली मालमत्तेची किंमत किंवा त्याची अमाऊंट ही 60,000 आहे आणि लोन जे कर्ज आहे ते जास्त आहे. म्हणजे अशा वेळी जे काही देणं आहे ते 1 लाख रुपये आहे आणि तारण दिलेली मालमत्ता ही 60,000 आहे. म्हणजे त्यामधून फक्त 60,000 एवढंच तुम्हाला देणं भागवू शकतं त्या मालमत्तेतून.
आणि जे काय उरलेले जे काय 40,000 अमाऊंट आहे ती बिना तारणाची ती 40,000 अमाऊंट राहते, त्यामुळं त्याला आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, जे काय देणं आहे त्याच्यापेक्षा तारण दिलेली मालमत्तेची किंमत जर कमी असेल तर अशा वेळी पूर्ण त्यामध्ये देणं हे कव्हर होत नाही, त्याला पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. म्हणजे लिक्विडेटर जे काही मालमत्ता विकून जे काही पैसे वसूल करतो आणि कंपनीचं विसर्जन करत असताना देणी भागवतो, त्याला या कामासाठी त्याला मोबदला म्हणून त्याला रेम्युनरेशन दिलं जातं. म्हणजे रेम्युनरेशन म्हणजेच काय तर कमिशन असतं. ते कमिशन हे त्यानं रिअलाइज केलेल्या ज्या काही मालमत्ता असतील किंवा त्यानं मालमत्ता विकून जे काही पैसे वसूल केलेले असतील आणि तो जे काही देणं भागवत असेल अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स किंवा शेअर होल्डर्स, त्याच्यावरती त्यानं किती देणं किंवा त्यानं किती अमाऊंट रिअलाइज केली आणि किती पद्धती प्रकारची देणी भागवली याच्यावरही ते पर्सेंटेज असतं. काही वेळेला त्याचं रेम्युनरेशन हे फिक्स्ड अमाऊंट मध्ये असतं किंवा फिक्स्ड अमाऊंट शिवायही असतं. अशा दोन्ही प्रॉब्लेम मध्ये कसं सांगितलेलं असेल तसं त्याचं देणं असतं. मग त्यामध्ये जर लिक्विडेटरचं रेम्युनरेशन हे फिक्स्ड पर्सेंटेज हे असेट रिअलाइज वर जर असेल किंवा त्यामध्ये कॅश आणि बँक बॅलन्स वरती जो काय आहे जो विसर्जनाच्या वेळेचा असेल किंवा त्यानं जे जे काही कॉल्स इन एरियर्स जर कलेक्ट केलेले असतील, तर अशा वेळी जर फिक्स्ड पर्सेंटेज दिलेला असेल प्रॉब्लेम मध्ये तर बाकी कॅश किंवा बँक बॅलन्सचा किंवा त्यानं कलेक्ट केलेल्या कॉल्स इन एरियर्सचा विचार करू नये. कारण काही वेळेला प्रॉब्लेम मध्ये हे ते फिक्सच दिलेलं असतं. जर प्रॉब्लेम मध्ये काही सांगितलेलं नसेल तर कॅश अँड बँक बॅलन्स किंवा कॉल्स इन एरियर्स जर गणितात दिलेले असतील त्याचा जर विचार करायला काही स्पेशल जर त्यांनी काही सांगितलेलं असेल तर त्याचा विचार करावा. अन्यथा जे काही फिक्स्ड पर्सेंटेज आहे असेट रिअलायझेशन वरती किंवा मालमत्ता जी काही गोळा केलेली असेल किंवा मालमत्ता विकून जे काही पैसे गोळा केलेले असतील त्याच्यावरती ते फिक्स्ड पर्सेंटेज आपण काढायचं असतं. त्यामध्ये अजून दुसरा एक प्रकार भाग आहे तो म्हणजे इफ द लिक्विडेटर किंवा इफ द रिम्युनरेशन टू लिक्विडेटर इज पेएबल ऍट अ फिक्स्ड पर्सेंटेज ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स ऑर टू शेअर होल्डर्स. जर गणितामध्ये स्पष्ट दिलेलं असेल की अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स किंवा शेअर होल्डर्स यांना जी काय अमाऊंट त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेली आहे त्यावरती त्याला रेम्युनरेशन किंवा कमिशन द्यावं, तर अशा वेळी कोणतीच अडचण येत नाही रेम्युनरेशन काढण्यासाठी. जी काय अमाऊंट आहे त्याच्यावरती त्याला पूर्णपणे कमिशन द्यावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय तर लिक्विडेटरचं रेम्युनरेशन काढत असताना जर असेट वरती फिक्स्ड पर्सेंटेज दिला असेल तर अशा वेळी गणितात सांगितलेलं जर नसेल तर त्यावेळी कॅश बँक बॅलन्स किंवा कॉल्स इन एरियर्स याचा रेम्युनरेशन काढताना विचार करू नये. जर काही विशेष अशी माहिती जर त्या संबंधाने दिली असेल तरच तो विचार करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर क्रेडिटर लिक्विडेटरनं अनसेक्युअर्ड क्रेडिटर किंवा शेअर होल्डरला जर पेमेंट केला असेल त्यावरती जर फिक्स्ड पर्सेंटेज असेल तर त्यावेळी रेम्युनरेशन काढण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. आता पुढचा भाग म्हणजे ऑर्डर ऑफ पेमेंटचा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. दीज आर द क्रेडिटर्स टू बी पेड इन प्रायोरिटी टू द ऑर्डिनरी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स बट आफ्टर द डिबेंचर होल्डर किंवा डिबेंचर होल्डर हॅव्हिंग अ फ्लोटिंग चार्ज. म्हणजे हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे काय तर अग्रहक्क हक्काचं जे काही देणं आहे त्याला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे काही क्रेडिटर्स हे जे काही देणं आहे हे सर्वसाधारणपणे म्हणजे प्रायोरिटीनं द्यावं लागतं. कुणाच्या प्रायोरिटीनं? म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटर जे आहेत विना तारणाचं जे काही देणं आहे त्याच्यापेक्षाही अगोदर अग्रक्रमानं हे देणं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स द्यावं लागतं. परंतु डिबेंचर होल्डर्सच्या नंतर जे डिबेंचर होल्डर किंवा जे डिबेंचर्स आहेत त्याच्यावरती जर फ्लोटिंग चार्ज असेल
त्यावरती जर काही फ्लोटिंग चार्ज असेल तर त्याच्या नंतर आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सच्या अगोदर हे प्रेफरेन्शियल क्रेडिटर्स भागवावे लागतात. दीज क्रेडिटर्स आर बेसिकली अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे हे जे काही प्रेफरेन्शियल क्रेडिटर्स आहेत हे सर्वसाधारणपणे किंवा सामान्यपणे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असतात. हेन्स द कॅल्क्युलेशन ऑफ रेम्युनरेशन टू लिक्विडेटर दीज क्रेडिटर्स आर इन्क्लुडेड इन द अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स अनलेस अदरवाइज स्टेटेड. म्हणजे रेम्युनरेशन लिक्विडेटरचं रेम्युनरेशन काढत असताना जे काही अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत त्याच्यामध्येच याचा समावेश करावा. जर गणितामध्ये काही सांगितलं असेल तरच समावेश करण्यात येऊ नये. इफ डिबेंचर्स हॅव नो फ्लोटिंग चार्ज देन द प्रेफरन्शियल क्रेडिटर शुड बी पेड फर्स्ट. म्हणजे डिबेंचर्स वरती जर फ्लोटिंग चार्ज कुठल्याही प्रकारचा जर नसेल तर अशा वेळी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे पहिल्यांदा पे करावे लागतात किंवा द्यावे लागतात. जर फ्लोटिंग चार्ज डिबेंचर्स वरती असेल तर ते डिबेंचर्स नंतर आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सच्या अगोदर प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची रक्कम ही लिक्विडेटरला भागवावी लागते. आता कंपनी कायदा मधील किंवा कंपनी कायद्यातील जे 530 कलम आहे त्याच्यामध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे कोणकोणती देणी ते दिलेलं आहे बघा. म्हणजे सर्व प्रकारचे जे रेव्हेन्यू टॅक्सेस किंवा रेट्स आहेत म्हणजे कर जे काही आहे महसुली कर किंवा कंपनीला जे काही टॅक्सेस द्यावे लागणार आहेत रेव्हेन्यू टॅक्सेस आणि जे काही कंपनीची विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 12 महिन्याच्या आतमध्ये जे काही टॅक्सेस असतील किंवा काही रेट्स असतील जे काही देय असतील ते म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. कधी कंपनीची वाइंडिंग अपची प्रोसेस किंवा विसर्जनाची प्रक्रिया ही सुरू झाल्यापासून 12 महिन्यांच्या हे जे काही टॅक्सेस देय असतील ते सर्व प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतात. त्याच पद्धतीनं जे कंपनीतील कर्मचारी आहेत त्यांची मजुरी किंवा त्यांचा पगार किंवा मजुरी हे जे काही कंपनीची वाइंडिंग अपची प्रोसेस विसर्जनाची प्रोसेस सुरू झाल्यापासून 12 महिन्यांच्या आतमध्ये जे काही कंपनीतील कर्मचारी त्यांचे मजुरी किंवा पगार हा सुद्धा प्रेफरन्सनं द्यावा लागतो. हे सुद्धा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. त्याचबरोबर एनी कॉम्पेन्सेशन पेएबल टू एनी वर्कमॅन अंडर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 प्रोव्हाइडेड द अमाऊंट पेएबल टू एनी वन क्लेमंट विल नॉट एक्सीड ₹1,000. म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कंपनीतील कोणत्याही एम्प्लॉईला जर काही भरपाई द्यायची असेल इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 अंतर्गत तर ती जे काही अमाऊंट आहे किंवा तो जो काही दावा आहे तो 1,000 रुपयेपेक्षा जास्त असता कामा नये म्हणजे ते सुद्धा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये येतं. त्यापुढे ऑल अक्रूड हॉलिडे रेम्युनरेशन बिकमिंग पेएबल टू एनी एम्प्लॉई ऑन अकाउंट ऑफ वाइंडिंग अप म्हणजे कंपनीचं विसर्जन करत असताना जे काही कर्मचाऱ्याचं हॉलिडे रेम्युनरेशन म्हणजे सुट्टीचे जे काही रेम्युनरेशन आहे किंवा त्यानं जर अतिरिक्त काही काम केलं असेल ओव्हर किंवा ज्याला काय म्हणता येईल एक्स्ट्रा त्यानं काम जर केलेलं असेल सुट्टीच्या दिवशी जर तो कामाला आलेला असेल तर त्या दिवशीचं जे काही मोबदला आहे तो प्रेफरन्सनं द्यावा लागतो. दीज आर द प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्याचबरोबर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट भरपाई कायद्याच्या अंतर्गत जी काही भरपाई देय असेल ती सुद्धा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये येते. त्याचबरोबर एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडचं पेमेंट असेल पेन्शन फंड असेल ग्रॅच्युइटी फंड असेल एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स हे सगळे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये यांचा समावेश होतो. आणि त्यामध्ये शेवटचा पार्ट म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचा द एक्सपेन्सेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन अंडर सेक्शन 235 अँड 237 इन सो फार ॲज दे आर पेएबल बाय दी कंपनी. म्हणजे कंपनी कायद्याच्या मधील कलम 235 किंवा 237 आहे त्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन तपासाचे जे काही खर्च आहेत ते सुद्धा कंपनीनं देय असतात. अशा पद्धतीनं हे 7 ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यामधले जे काही खर्च आहेत ते कंपनीनं कंपनी कायदामधील जे काही 530 कलम आहे त्यामध्ये ते
प्रेफरन्सनं अग्रक्रमानं द्यावं लागतं. त्याच्या पुढचा भाग म्हणजे डिबेंचर्स, कर्ज रोखे. Unless otherwise stated, the debenture holders are always assumed to be having a floating charge on the asset of the company. म्हणजे गणितामध्ये जर काही सांगितलेलं नसेल तर हे आपण कायम गृहित धरलं पाहिजे की डिबेंचर होल्डर्स जे कोणी आहेत त्यांना कायम त्याच्यावरती फ्लोटिंग चार्ज असतो. फ्लोटिंग चार्ज जो काही असतो तो कायम डिबेंचर्स किंवा मालमत्तेच्या वरती डिबेंचर होल्डरचा कायम फ्लोटिंग चार्ज असतो असं आपण गृहित धरलं पाहिजे जर गणितामध्ये काही सांगितलेलं नसेल तर. हेन्स दे रँक फॉर द रिपेमेंट बिफोर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आर पेड. म्हणजे त्यांचं डिबेंचर होल्डरचं जे काही पेमेंट आहे ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्सच्या अगोदर ते पेमेंट केलं पाहिजे. परंतु जर डिबेंचर्सवर किंवा डिबेंचर वरती किंवा डिबेंचर होल्डर्सना फ्लोटिंग चार्ज जर असेल कोणत्याही असेट वरती तर ते सेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणून गृहित धरले जातात. परंतु मालमत्ता विकल्यानंतर त्याचा जो काही क्रम आहे तो फ्लोटिंग चार्ज असल्यामुळे तो देण्या अग्रक्रमानं भागवावा लागतो. परंतु जर अनसेक्युर्ड डिबेंचर्स असतील ते तुम्हाला सेक्युर्ड क्रेडिटर्सच्या बरोबरच भागवावे लागतील. म्हणजे थोडक्यात काय त्याचा जो काही क्रम आहे तो अनसेक्युर्ड क्रेडिटर्सच्या अगोदर असतो परंतु फ्लोटिंग चार्ज जर असेल तर तो तुम्हाला सेक्युर्ड क्रेडिटर्स बरोबरही भागवावा लागतो. प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला ती बाब जास्त समजेल. त्याचबरोबर व्याज जे काही आहे डिबेंचर वरचं, इंटरेस्ट आउटस्टँडिंग ऑन डिबेंचर्स अँड अदर लोन्स हॅव्हिंग फ्लोटिंग चार्ज पेड अप टू द डेट ऑफ रिपेमेंट ऑफ डेब्ट इन केस ऑफ सॉल्वंट कंपनी अँड अप टू द कमेन्समेंट ऑफ वाइंडिंग अप इन केस ऑफ एन इन्सॉल्वंट कंपनी. जर डिबेंचर होल्डर्सचं किंवा डिबेंचर वरतीच जे काही व्याज आहे ते जर आउटस्टँडिंग किंवा देय असेल तर अशा वेळी त्याच्यावरती किती फ्लोटिंग चार्ज आहे किंवा त्याचं रिपेमेंट कधी करायचं आहे हे लक्षात घ्यावं लागतं. हे कधी लक्षात घ्यावं लागतं, जर ती कंपनीची सिच्युएशन कंपनीचं विसर्जन करत असताना ती कंपनी जर सॉल्वंट असेल तर अशा वेळी त्या डिबेंचर कर्ज रोख्यावरचं व्याज जे काही आहे ते व्याज भागवत असताना त्यावरती फ्लोटिंग चार्ज विचारात घ्यावा लागतो. त्याचबरोबर जर ती कंपनी इनसॉल्वंट जर असेल तर अशा वेळी सुद्धा विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यावरती किती फ्लोटिंग चार्ज आहे तो सुद्धा विचारात घ्यावा लागतो कधी डिबेंचर्स वरच व्याज भागवत असताना. पुढचं अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, द क्रेडिटर्स नॉट होल्डिंग एनी असेट ऑफ द कंपनी ऍज अ सिक्युरिटी आर कॉल्ड ऍज अ अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. म्हणजे जे काही देणं आहे त्याला कोणत्याही प्रकारचं जर तारण नसेल तर त्याला अनसेक्युर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. यामध्ये ट्रेड क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असेल, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, त्याचबरोबर जे काही तारण दिलेलं देणं आहे त्याच्यामधलं अनसेक्युर्ड क्रेडिटर्स याचा समावेश होतो. इफ द कंपनी इज इन्सॉल्वंट दे विल बी पेड प्रोरेटा. म्हणजे जर कंपनीची सिच्युएशन इन्सॉल्वंट असेल किंवा दिवाळखोरीची असेल तर अशा वेळी हे जे काही अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत ते रेशो मध्ये द्यावे लागतील. म्हणजे किती देणं आहे त्याचं ते प्रपोर्शन काढावं लागेल, किती अमाऊंट शिल्लक आहे. जर पूर्ण ते देणं भागत नसेल तर त्याचं प्रपोर्शन काढावं लागेल. त्या पुढचा जो भाग आहे तो प्रेफरन्स शेअर होल्डर्स. अकॉर्डिंग टू कंपनीज ऍक्ट द प्रेफरन्स शेअर होल्डर्स हॅव प्रेफरन्स टू डिव्हिडंड्स अँड द प्रेफरन्स ऍज अ रिपेमेंट ऑफ द कॅपिटल इन द इव्हेंट ऑफ वाइंडिंग अप. म्हणजे कंपनी कायद्यानुसार जे कोणी प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत, अग्रहक्क भागधारक जे काय आहेत त्यांना डिव्हिडंड देत असताना किंवा लाभांश देत असताना त्यांना अग्रक्रमानं द्यावा लागतो. त्याचबरोबर त्यांचं भांडवल परत करत असताना, कंपनीचं ज्यावेळी आपण विसर्जन करतो त्यावेळी त्यांचं भांडवल परत करत असताना त्यावेळी सुद्धा त्यांना पहिल्या क्रमांकानं किंवा प्राधान्यानं त्यांचं कॅपिटल हे परत करावं लागतं. त्यामुळंच जे काही अमाऊंट आहे बाहेरचे म्हणजे कंपनीचं विसर्जन करत असताना जे काही पेमेंट किंवा बाहेरचे जे काही पेमेंट आहे त्यांना जर ती अमाऊंट पुरत नसेल मग त्यावेळी प्रेफरन्स शेअर होल्डर्स नंतर जे काही देणं भागवायचं असतं ते इक्विटी शेअर होल्डर्स असतं.
परंतु इक्विटी शेअर होल्डर्सचं देणं भागवायला जर अमाऊंट उरत नसेल तर अशा वेळी जी काय अमाऊंट आहे ती प्रेफरन्स शेअर होल्डर होल्डर्सना अग्रक्रमानं द्यावी लागते. इफ द इक्विटी शेअर आर पार्टली पेड इवन कॉल शुड बी मेड ऑन देम फॉर पेईंग प्रेफरन्स शेअर होल्डर्स. म्हणजे जरी ते पार्टली पेड असतील इक्विटी शेअर्स, अशा वेळी जी जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट ही प्रेफरन्स शेअर होल्डर्सना अग्रक्रमानं द्यावी लागते. म्हणजे थोडक्यात काय तर प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा जो काय देण्या त्यांचं देणं भागवण्याविषयीचा क्रम जो आहे तो जो कंपनी कायद्यात सांगितलेला आहे ते प्रेफरन्स शेअर होल्डर्सचं देणं मग ते डिव्हिडंड असेल किंवा त्यांचं कॅपिटल असेल ते अग्रक्रमानं द्या असं कंपनी कायदा सांगतो. त्याचबरोबर पुढचा मुद्दा म्हणजे अरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा जो काही डिव्हिडंड आहे तो कशा प्रकारे द्यायचा. अनलेस अदरवाईज स्टेटेड द प्रेफरन्स शेअर होल्डर्स आर क्युम्युलेटिव्ह. म्हणजे गणितामध्ये जर काही सांगितलेलं नसेल तरी सुद्धा जे काही प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत किंवा प्रेफरन्स शेअर्स आहेत ते क्युम्युलेटिव्ह असतात म्हणजे ते साठत जाणारे असतात. मग अशा वेळी डिव्हिडंड देत असताना क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअरचा जो काही अगोदर डिक्लेअर केलेला रेट असेल परंतु जो काही दिलेला नसेल अशा वेळी ती कंपनीची ही म्हणजे त्यांचं भांडवल परत करत असताना ती कंपनीची लायबिलिटी असते, देणं असतं. मग अशा केसमध्ये अशा प्रकारचा जो काही प्रेफरन्स शेअर होल्डरचा डिव्हिडंड असतो जो देय असतो किंवा त्याची थकबाकी असते तो सर्वप्रथम हा इक्विटी शेअर कॅपिटलच्या अगोदर तो डिव्हिडंड प्रेफरन्स शेअर होल्डरचा त्याची थकबाकी जी आहे ती कायद्यानं किंवा अग्रक्रमानं द्यावी लागते. पुढचा मुद्दा म्हणजे कॉल्स इन ऍडव्हान्स. इफ एनी अमाऊंट ऑफ कॉल्स इन ऍडव्हान्स इज रिसिव्ड ऑन एनी क्लास ऑफ शेअर्स ऍट ऍडव्हान्स अमाऊंट शुड बी पेड बिफोर एनी रिटर्न ऑफ कॅपिटल ऑन सच क्लास ऑफ शेअर्स. म्हणजे कोणत्याही भागांच्या वरचे जे काही कॉल्स आहेत ते जर ऍडव्हान्स जर कोणी पेमेंट केलेला असेल तर अशा वेळी इक्विटी शेअर होल्डर्सचं पेमेंट करण्याच्या अगोदर असे जे काही कॉल्स इन ऍडव्हान्स आहे ती रक्कम ही कंपनीला द्यावी लागते. इफ एनी इंटरेस्ट इज पेएबल ऑन कॉल्स इन ऍडव्हान्स इट इज इन्क्लुडेड इन अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. म्हणजे त्याच्यावरचं कॉल्स इन ऍडव्हान्स वरचं जर व्याज द्यायचं देय असेल तर ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किंवा अनसेक्युर्ड क्रेडिटर्सच्या मध्ये त्याचा समावेश करावा. पुढचा मुद्दा म्हणजे कॉल्स ऑन पार्टली पेड शेअर्स. म्हणजे पार्टली पेड शेअर्स वरचे जर कॉल असतील तर अशा वेळी काय करायचं देणी भागवत असताना. इफ कॅश अवेलेबल इज इनसफिशियंट टू सेटल क्रेडिटर्स प्रेफरन्स शेअर कॅपिटल अँड डिव्हिडंड देअर ऑन द लिक्विडेटर हॅज इम्प्लाइड राईट टू मेक द कॉल्स ऑन पार्टली पेड शेअर्स. म्हणजे काय जर क्रेडिटर्स किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल किंवा त्या प्रेफरन्स शेअर कॅपिटलवरचं डिव्हिडंड जो काही आहे ते देण्यासाठी जर पैसे पुरेसे नसतील तर अशा वेळी पैसे पुरेसे नसल्यामुळं अशा वेळी जो काही लिक्विडेटर आहे त्याला तो हक्क आहे जे काही पार्टली पेड शेअर्सची थकबाकी असेल किंवा त्यावरचे कॉल जर देय किंवा येणे असतील तर अशा वेळी तो कॉल करू ती अमाऊंट तो गोळा करू शकतो. त्याला कायद्याने तो हक्क दिलेला आहे. वाईल मेकिंग कॉल फर्स्ट इट शुड बी मेड ऑन पार्टली पेड इक्विटी शेअर्स अँड देन इफ नेसेसरी ऑन पार्टली पेड प्रेफरन्स शेअर. मग अशा वेळी तो पहिल्यांदा लिक्विडेटर काय करू शकतो तर तो पहिल्यांदा इक्विटी शेअर्स जे काही आहेत किंवा पार्टली पेड इक्विटी शेअर्स आहेत तो कॉल पहिल्यांदा तो मागू शकतो आणि त्यानंतर तो पार्टली पेड प्रेफरन्स शेअर्सचा कॉल मागू शकतो आणि अमाऊंट ती गोळा करू शकतो जी प्रेफरन्स शेअर कॅपिटल वरचा डिव्हिडंड किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल देय असेल तर ती अमाऊंट देण्यासाठी तो अशा पद्धतीचे पार्टली पेड शेअर्स इक्विटी आणि प्रेफरन्स वरती कॉल्स तो मागू शकतो. त्यानंतर शेवटी त्यानंतर काय देणं भागवायचं असतं लिक्विडेटरनं तर इक्विटी शेअर होल्डर्स. समजा दर सरप्लस रिमेनिंग after settlement of all liabilities of the company and repayment of the preference capital as well as dividend should be handed over to equity shareholders. म्हणजे जर समजा एवढी सगळी देणी भागून जर अमाऊंट उरलीच असेल म्हणजे सगळ्या प्रकारची देणी भागून झाल्यानंतर त्याचबरोबर प्रेफरन्स शेअर कॅपिटल त्याच्यावरचं लाभांश हे देणं भागून झाल्यानंतर जे काही अमाऊंट उरली असेल तर ती इक्विटी शेअर होल्डर्सना द्यावी. व
But if the preference shares are participating preference share, then the surplus after repayment of equity share capital should be distributed among the equity and preference shareholders in a manner provided in the article of the company. म्हणजे काय, जर समजा प्रेफरन्स शेअर्स हे पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर असतील, तर अशा वेळी जो काही सरप्लस राहिलेला आहे इक्विटी शेअर होल्डर्स दिल्यानंतर किंवा इक्विटी शेअर होल्डर्सना पेमेंट केल्यानंतर जी काही अमाऊंट सरप्लस राहील ते इक्विटी शेअर होल्डर्स किंवा प्रेफरन्स शेअर होल्डर्स जे काही आहेत त्यांच्यामध्ये ती सरप्लस अमाऊंट ही वाटावी असं कंपनीच्या घटनेमध्ये दिलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय, सर्व देणी भागून झाल्यानंतर जे काही देणं भागवायचं असतं ते इक्विटी शेअर होल्डर्ससाठी भागवायचं असतं. आणि शेवटचं पेमेंट म्हणजे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अँड लॉस. द आयटम्स इन इंडिकेटिंग अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द बॅलन्स शीट शुड नॉट बी कन्सिडर्ड ऍट ऑल इन द प्रिपरेशन ऑफ लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. म्हणजे जे काही न वाटण्यात आलेले, अद्याप ही न वाटप झालेले नफा किंवा तोटे असतील, जे काही बॅलन्स शीट मध्ये दिसत असतील, त्याचा कोणत्याही पद्धतीने किंवा कोणत्याही प्रकारे लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट तयार करताना विचार करू नये. अशा प्रकारे हे 12 मुद्दे जे आहेत हे ऑर्डर ऑफ पेमेंट जे आहेत हे निश्चितच तुम्हाला समजलेले असतील. तर प्रॉब्लेम सोडवताना अशा क्रमाने आपण विचार करणार आहोत.